नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आज आपण चाललोय अलंगडावरती आणि मी शेंडीगावापासून 10 किलोमीटर पुढे निघून आलेलो आहे. आजचा आपला माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला आता अलंगड अलंग मदन कुलंग. तर आजचा पहिला ट्रेक आपला फक्त अलंगड केलेला आहे आणि याच्या बाजूला तुम्हाला दाखवतो मी आता. हा बाजूला ब्राह्मण दिसतोय छोटा टेकड, नवरा नवरी आणि ब्राह्मण म्हणून ओळखले जाणारे गड आहे आणि हा सिंधुळाचा डोंगर आहे आणि याच्या बाजूलाच एक्झॅक्ट समोर इकडे आले की साकिरा डोंगर दिसतो आणि साकिराच्या त्या साईडला कळसुबाई, ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाते. आणि आज आपण या मार्गे उडदवण्या मार्गे चाललेलो आहे. आपण उडदव अलंगडावरती जाण्यासाठी 3 रस्ते आहेत, एक अलंग घाटघर मार्गे, एक उडदवण्या मार्गे आणि एक आंबेवाडी मार्गे. तर आपण आज उडदवण्यामधून जाणार आहे आणि उडदवण्यापासून आपण 2-1 किलोमीटर जंगलात आलेलो आहे आपण आज पूर्ण. आणि हे पूर्ण बाजूचा परिसर जंगल दिसतंय तुम्हाला आणि जाण्यासाठी रस्ता इथं वरती टॉप वरती एकदम सरळ जाण्यासाठी. तर आज आपण चाललोय पुढे. चला मग आपण जाऊया पुढे. आमचा प्रवास सुरू झालेला आहे नाना भाऊ आणि बाचा. पूर्ण पाऊल वाट पडलेली जंगलात ना. पूर्ण दाट जंगल आहे. आणि इथे एक झाप लागेल अलंगडच्या पायथ्याचीच. पायथ्याला खाली आलं झाप आहे, त्या झापापासून इथं वावराच्या बाजूला एक्झॅक्ट सरळ चढायला वरती सरळ चढाई आणि या झाडासमोर चढायचं आपल्याला आणि वटून गेलं की सरळ सपाटी. अशा प्रकारे चढाई सुरू झालेली आहे. मागच्या वेळेस तुम्ही गवळी ते टॉपचे व्हिडिओ पाहिले नसेल तर भाचा बोललो होतो ना संदीप. नमस्कार. आणि माझा लहान भाऊ स्वप्नील. आज आर्यांना घेऊन अलंगडावरती चाललोय मी. आज यांना घेऊन चाललोय. तर आपला जंगलातला प्रवास सुरू. तर सरळ चढाई आहे सुरू. अशा प्रकारे आपली सरळ पहिली चढाई सुरू झाली आहे. वरती एकदम टॉप वरती गेली की सपाटी लागते आणि आपलं पळत जाऊया आता. भाग मिल्खा. अशा प्रकारे आपला घनदाट जंगलातनं प्रवास सुरू झालाय. झाडांची हाईट पण भरपूर आहे, 100 ते 150 फुटापर्यंत झाडांची हाईट आहे एकदम. आणि पूर्ण जंगलातनं पक्ष्यांचा आवाज जास्त येतोय. कळसुबाई हरचंद वाईल्ड लाईफ सेंचुरी मध्ये पक्षी जास्त बघायला भेटतात. भेकर रानडुकर आणि चित्ते पण बिबट्या पण बघायला भेटतो आपल्याला. हो अशा प्रकारे जंगलातनं रस्ता काढत काढत अलंगडाकडे निघालोय आपण. आपण उडदवणा मार्गे आलो इकडनं सहज स्टेट. ते भंडारदरा जलाशय दिसतोय आता. पूर्ण बॅक वॉटर, पूर्ण कडाकडा रस्ता आहे, रोड सरळ आलं उडदवणा गावामध्ये. हे वॉटर पाणी दिसते पकात झऱ्या नदीच्या इकडनं. हे समोरची नदी दिसते, इथनं मधून रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे एक्झॅक्ट. आणि सरळ आपण इथं आलो, गाडी इथं पार्क केली आहे. मग इथून सरळ चालत त्या झाडामधून सरळवरती हे झाप दिसतं इथं तुम्हाला. इथून याच्या बाजूने सरळवरती चढायचा रस्ता आहे आणि हे अलंगड आणि शिंदोळ्याच्या खाली बघा पूर्ण जंगल आहे. वाईल्ड लाईफसाठी परफेक्ट जागा इथं. तुम्हाला स्नेक वगैरे जास्त प्रमाणात भेटतील बघायला आणि पक्षी पण. शिंदोळ्याच्या मग हे बाकीचे गड तुम्ही बघितलं असेल, ब्राह्मण वगैरे नवरा नवरी. आणि इथं झाडाच्या पाठीमागे एकदम टॉपला अलंगड दिसतोय एक्झॅक्ट थोडासा. आणि आपण सरळ चढाई करून वरती आलोले पूर्ण. एवढंच 21-25 मिनिटाचा चढाई आहे फक्त. वरती टॉपला गेली की मग सपाटी आहे पूर्ण. मग डायरेक्ट अलंगडच्या पायथ्याला जातो आपण. 2 मिनिटाच्या अंतरावरती आलेलो आहे आपण. आता सरळ चढाई. पाठीमागचं जंगल दिसतंय पूर्ण. आता अलंगड पण स्पष्ट दिसायला लागलाय. आणि आता वरती टॉपला गेलं की भंडारदरा बॅक वॉटर पूर्ण दिसेल तुम्हाला. आता पाठीमागे माझ्या पण इथून खालून ना चालू सर उडदवणे गावात. मोशन हळू मस्त गार वारा सुटले. आता जरा हाईट चढून आल्यानंतर
पूर्ण दाट जंगल दिसत. कलंगडच्या पायथ्याला त्या साईडने आंबेवाडीकडनं आणि घाटगिरी गावातनं वर चढल्यानंतर जंगल येतं. इथं जंगल संपल्यानंतर इथं टॉपलावरती थोडं जंगल आहे. मग पूर्ण दाट जंगलात फोर्ट पहिल्या सीडीच्या दिसत म्हणलं. खेकड होती वाटतं. अशा प्रकारे आपला पहिला टप्पा 20 मिनिटाचा सरळ चढाई कम्प्लीट झाला. तुम्हाला मी खालून दाखवलं ते झाड इथे समोर सिंगल झाड दिसतंय. इथे इथून सरळ सपाटी वाटते आणि हा आपला अलंगडचा व्ह्यू दिसायला लागला. त्याच्या बाजूचा सुळका पण दिसतंय. आणि अशा प्रकारे आपला कुलंगड दिसतंय इकडे समोर. मदन अलंगडच्या त्या साईडने जरा येतो कोपऱ्यावरती. आणि सरळ चपाटी लागली थोडा चढ. आता सरळ स्टेट याच रोडने सरळ चालत समोर जंगल दिसतंय. पावलाट पडलेली पूर्ण अलंगच्या पायथ्या पण जाते तिकडे. पूर्ण पाय या टायमाला वेळेस गवत हिरव पाहिजे होतं पण आता बिलकुल हिरवं गवत नाही, वाळून गेलंय पूर्ण. आणि आता सरळ अलंगडाच्या या साईडने नाही विरुद्ध साईडने म्हणजे आपल्याला उजव्या साईडने चढायला जागा आहे. ही घाटघर मार्गे वरती रस्ता येतो ना 2 नंबरचा, त्या मार्गे आपल्याला जायचंय. पण तो आपण उडदा गावाने तिसरा रस्ता शोध सांगतोय तुम्हाला मी उडदाने मार्ग येण्याचा. पूर्ण घाटघर गावात जाण्यापेक्षा उडदाने गावात नाही कुटुंब चढायला भेटते जागा. आणि आपण पूर्ण हे गवतात ना आता सरळ चढाई सुरू. अलंगडला सर्व स्टेट अलंगडचं जंगल दिसतंय पूर्ण सरळ सपाटी सपाटी पूर्ण इकडून चढायला. आता थोडं अंतर फक्त इथून जेवढं चढलं तिकडून चढायला. फक्त आंबेवाडी मार्गे जास्त चढावं लागतं सरळ. इकडं फक्त 10-20 मिनिटाची चढाई परत प्लेन रस्ता. वरती गेल्यावरती 20 रस्त्याचा प्लेन. सरळ वरती बाकीचा व्ह्यू तर दिसतोय तुम्हाला. परत चढाई सर मधून तर जंगलात ना परत पुढे जंगल सुरू झालं. आता पूर्ण फुलं ट्रेकला आल्यावरती जंगलात इकडं लाकडं खूप भेटतील. आता मला चिकुटी करायला संध्याकाळी टॉपलावरती हलंगडावरती झाडं नाही आहेत बिलकुल, त्याच्यामुळे खाली पायथ्यावरनच लाकडं घेऊन जावं लागतात जेवण वगैरे बनवण्यासाठी. इकडे पण पूर्ण कारवेचे आपले उडदावाने मार्गी आलो पण ते पूर्ण पूर्ण सरळ सपाटी चालत आल्यानंतर आपण पूर्ण अलंगडच्या पायथ्याला आलो. तुम्हाला व्ह्यू दाखवत होता खालून हा अलंगड 4,500 फूट असलेला अलंगड. त्याची तटबंदीची एकदम खतरनाक आहे. पूर्ण चढण्यासाठी मार्गच नाही बिलकुल, पूर्ण पडण्यासारखं इकडनं. आपण त्या साईडने उडदाने मार्ग चढलं तिकडनं पण चढण्यासारखं एवढं जागा नाही आहे, इकडनं पण नाही. आणि आपल्याला घाटघर गावातनं तिकडनं आलो ना वरती चढल्यानंतर मग तिकडनं तुम्हाला तटबंदी दिसतील पूर्ण. हे आपल्या जंगलात ना आपल्याला पहिला झारा लागलेला आहे पाण्याचा. हे पूर्ण पाणी हे दाट जंगलात. इकडं पण पूर्ण मोठी कारवी, इकडं पण फुलं येऊन गेलेले आहेत कारव्याचे. आणि आता परत जंगलातनं प्रवास सुरू झाला आपला. गवत पडलंय खाली खूप. आणि ह्या परत आपल्या कारव्यातनं सुरू. इकडे सध्या फोटोग्राफी चालली जंगलात दाट जंगल पूर्ण. पूर्ण वारा लागतो इकडनं, जास्त ओढ नाही लागत पूर्ण. फक्त तिथे टॉपला आणि वरती कडावरती गेल्यावरती पूर्ण गंधार जंगल. कारव्याचं जंगल जास्त आहे
आणि या भागात तोरणं आंब्याचं जास्त झाड भेटतील तुम्हाला बघायला प्रत्येक वेळेस आल्यावर. खूप आंबे तर कमीच आहे बिलकुल. अरे बा, जंगली मच्छर जास्त आहे तिकडे पूर्ण. आता जंगलात लय जोरात चावतात, जे फोड येतात. त्याच्यामुळे पूर्ण सेफ्टीसाठी पूर्ण लांब हाताची आणि मोठी जीन्स वगैरे घालून आले की परफेक्ट. पूर्ण ओढेन आले. इकडचा एक ओढा भेटला पण याला पाणी नाही. थोडं पाणी आहे इथं, दुसरा ओढा खालचा ओढा सोडल्यानंतर खाली पण साचलेलं पाणी. तो आपण मेन अलंगडाच्या स्टार्टिंगला चढायला सुरुवात होते ना, तिथे जरा एक मोठा तिथं पाणी राहतं. कधी पण पाणी प्यायला कम्फर्टेबल. ते दोघं गेले पुढं. भाग मिल्का जंगलात. अरे पलंगड तर दिसतच नाही पार. झाड पूर्ण वाळून गेलेत. लटक लटक. पण एकदम सुळका. तुम्हाला इथे सुळका दिसत असेल तर आता तुम्हाला दाखवतो मी. अलंगडच्या एकदम पाठीमागे समोर हा सेम वानर लिंग सारखा. पण त्याला चढायला जागाच नाही, उतरायला चान्सच नाही. आणि आपण जो घाटघर मार्गे अलंगडा अलंग एम केला जाण्याचा रस्ता आहे ना, त्या रोडला आल्या आपण आता एकदम. म्हणजे उडदाना गावात ना सरळ चढत. आता 5-1 मिनिटात आपण तिथे पोचू. तिथला रोड दाखवतो तुम्हाला. छोटे छोटे खेकडी पण भरपूर आहेत. आता टॉपवरूनच नजारा दिसेल तुम्हाला दाखवतो. वातावरण पण जरा तुकट आहे, जास्त गडकिल्ले दिसत नाही इकडनं. वाहन झाड पूर्ण वाळून गेलेत बघा. समोरचा कुलंगड दिसतोय हा मदनगड. आणि इथून अलंगड स्टार्ट सुरू होतोय पूर्ण असा पूर्ण व्ह्यू हा इकडनं त्या साईडला दिसतोय आपण पूर्ण तिथपर्यंत. म्हणजे अलंगड फिरायला पूर्ण 2-2.5 तास लागतात. वरचा व्ह्यू तुम्हाला दिसेल आता पूर्ण. आणि पूर्ण दाट जंगल सुरू झालंय. आणि हा रूट घाटघर मार्ग येण्याचा रस्ता आहे. घाटघर मधनं सरळ चढलंय. तिथून सरळ सपाटी लागते पूर्ण प्लेन. आणि इकडनं उडदावने मार्गे. आणि आंबेवाडी मार्गे येण्यासाठी कुलंगडच्या त्या साईडने तिथं दिसता रव्यू तिथून इकडं पूर्ण. आपण अलंगडाच्या एकदम पायथ्या खाली आलो होता. पण पूर्ण जंगल सुरू झालेले आता परत. ही पूर्ण मोठी कारवे 12-15 फुटाच्या हाईटला कारवे आहेत आपले आपल्या हाईटपेक्षा जास्त. आणि आता अलंगड तर बिलकुल दिसत नाही, थोडा थोडा दिसतोय आता पूर्ण व्ह्यू. मदन आणि कुलंग पण तिकडे समोर दिसतोय आपला. खतरनाक पूर्ण वॉटरफॉल राहतात वर बसण्या खाली. नजारा म्हणजे नजाराच आहे एकदम. आपण आता पूर्ण खाली आलो होतो अलंगडाच्या खाली. आणि हा कुलंगड दिसतोय तिकडे समोर. आणि मदन इकडे बाजूला आहे. आणि आपल्याला अलंगडावरती चढण्यासाठी या झुरीने वरती जायचंय. आणि या तिकडे जाण्यासाठी रस्ता सरळ स्ट्रेट आहे इकडनं पूर्ण सपाटी कुलंगड आणि मदनगडाला. पण आपल्याला आता या झुरीने अलंगडावरती वरती निघायचं आता सरळ. आणि इथं पाणी पिण्यासाठी पूर्ण झुरी आहे. संदीप पाणी भरून घ्या बॉटलमध्ये आता. इथं पूर्ण वरती पाणी नाही भेटणार टॉपला जाईपर्यंत. इथूनच घे ते पूर्ण पाणी पिण्यासाठी. इथं मेंडिंग पर्यंत पाणी पूर्ण आटतं. मेंडिंगला वरती इथं त्या झाडाच्या खोडामध्ये उकडल्यानंतर पाणी भेटणार. हा हा पाणी प्यायचंय. इथलंच घ्या, इथं झुरी आहे. ते पूर्ण जंगलात वरती जायचं स्ट्रेट. पण या मार्गे आलो इकडनं उडदावने मार्गे. म्हणजे घाटघर आणि उडदावनेचा एकच रूट येतो. आणि इकडं आंबेवाडीकडे जायला. आणि इथं झुरी लागते पूर्ण मोठ्या दगडा बसणं. आणि ही पहिला झुरी पाण्या पिण्याची. इथं पाणी जे वाहतं पाणी तेच पाणी प्यायला. आणि सरळ वरती मग तिथून सरळ ओढ्याने चलत वरती टॉपला जावं लागतं. ते पूर्ण जंगलात तर ओढ्यानेच वरती जायचं आहे. तिथून दिसत नाही आहे. घरापासून निघाले ओढ्यानं पूर्ण. आपण आता पूर्ण दाट जंगलात आता सरळ चढाय. जंगल
पावसाळ्यात रिस्की असतं हे पाणी, म्हणजे आता मी बघा एवढा उभा आहे ना, त्या दगडाच्या लेवलला पाणी असतं, ते पूर्ण म्हणजे वरती जाण्याचा चान्सच नाही आहे बिलकुल. आणि यावर्षी झाडं पण जास्त पडलेली आहेत पूर्ण पूर्ण ओढ्यातनंच रस्ता आहे जाण्यासाठी वरती. पूर्ण झाडं पडलेत, पूर्ण जसळलेत पूर्ण इकडनं. मागचा व्ह्यू दिसणार नाही तुम्हाला आता बिलकुल इकडनं, पण तिथं सोळका दिसतंय तिकडे. पूर्ण झाडात पोकळ आहे पूर्ण. ओढ्यातनं वरती आलो आपण ना, ते फॉरेस्ट वाले बघा पूर्ण असं केलेलं आहे पाणी अडवण्यासाठी, पण पाणी साचत नाही आहे पूर्ण, माती नाही आहे ना पूर्ण, म्हणजे पाण्याचा प्रेशर कमी होण्यासाठी हे अशा छोट्या छोट्या केट्या केलेल्या आहेत पूर्ण दगडींचा. आणि ही आमची लॉकडाऊन मधली जागा, लॉकडाऊन मध्ये आम्ही रात्री 12-1 दरम्यान यायचं, पाणी कुठेच नव्हतं राहत, तर हे नेमकी दगडींचं केलं इथं आम्ही. हे दिसतंय ना झाडाच्या इथं, इथं डोळ खरलं नव्हता दाखवतो तुम्हाला, इथल्या डोळ्यामध्ये पाणी हे येतं ना पूर्ण पाणी, इथं छोटासा डोळ खोदला होता आणि आम्ही इथं टेंट लावलं त्या झाडापाशी पूर्ण. आणि रात्री 12-1 दरम्यान इथे झोपले होतो, पहाटे उठलो 5 वाजता 6 वाजता चढाई सुरुवात केली पूर्ण. हे इकडनं पूर्ण हे गंधक जंगल, जाण्याचा रस्ता इकडनंच पूर्ण वरती असं पूर्ण N1B2 येण्या जाण्याचा रस्ता तिथे दिलेला आहे सर्व झाडांमधून. आणि आपल्याला सीडी दिसणार नाही तुम्हाला, पण बोर्ड दाखवतो एक्झॅक्ट इथं सीडी आहे इथे गणेश दरवाजाजवळ. पूर्ण आलंगड वरती दिसतंय, शेवटी आलंगडाची चढाई आपली पूर्ण जंगलात सर. हे पूर्ण बाजूने कारवे आहेत मोठे, कुंभार आंबे वगैरे तुम्हाला सर्व झाडे भेटतील. अलंग आणि कुलंग हे एक्सप्लोर करण्यासाठी दोन एकटा जण योग करू शकतो, फक्त तीन गट ट्रेकर जसले तिने AMK फोर्ट का रोप लागतो आपल्याला. अलंगड चढल्यानंतर त्या साईडला उतरण्यासाठी पूर्ण रोप लागतो खाली, आणि मदनला पण लागतं. कुलंगला काय जास्त शक्यता लागत नाही. अरे इथं पण सीडी बसवलेली चढायला, इथं जरूरत नव्हती पण तरी सीडी बसवलेली चढायला. इथे लॉकडाऊन नंतरचा ही अलंगडावरती जाण्याची पहिली सीडी लागलेली आहे लॉकडाऊन नंतर. लॉकडाऊन मध्ये फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी बसवलेल्या पूर्ण प्रत्येक गडावरती बसवलेल्या सीड्या, पटरी एवढली साईज आहे. आणि इथे चढायला पण एवढं काही अवघड नव्हतं, पण पहिली सीडी इथं बसवलेली त्यांनी फॉरेस्टवाल्यांनी. आणि याच्यानंतर वरती एक सीडी लागेल आपल्याला, रॅलिंग वगैरे वरती बसवलेली आहे पूर्ण पूर्ण. आपल्याला ओढ्यानी जावं लागतं आतमध्ये. अशा प्रकारे आपलं पूर्ण ओढ्यानीच जंगलात ना अलंगडाकडे निघाले आपण पूर्ण पूर्ण ओढ्याचे ओढ्याचा रस्ताच आहे पूर्ण. हे खालून पूर्ण आला पूर्ण ओढ्यापासून जंगलात थरारक अनुभव येतात. अलंग मलंग करायचं म्हटलं की पावसाळ्यात जास्त रिस्की आहे पूर्ण. वट्टी गेल्यावरती इथून रॅलिंग बसवलेली आता फॉरेस्टवाल्याने पूर्ण. ही पहिली आपली सीडी गेलेली आहे, रॅलिंग सुरू झाली इथं पूर्ण. गज रॉड वगैरे बसवले पूर्ण कडाने. आपला थरार पूर्ण आता कडाकपराने, आधी काहीच नव्हतं तेव्हा खरी मजा यायची ट्रेकला पूर्ण पूर्ण कोरे काम येते. तेव्हा आम्ही कुटुंब रस्ता काढायचो,
2012 पासून अलंग मलंग कुलंग करतो खतरनाक. हे पूर्ण खूप कोरीव पायऱ्या आहेत, पूर्ण कोरलेल्या दगडामध्ये. तर एवढं संपवलं, वरती परत रॅलिंग आणि दुसरी सिडी वरती. ज्या साईड अलंगडाच्या त्या साईडने रॅपलिंग करायला ना, तिथून जर सिडी बसून ना पूर्ण एम केचा ट्रेक करायचा, पूर्ण हे होऊन जाईल, मूड ऑफ होऊन जाईल. कारण का रोपवेने खाली उतरणे चढणे त्यात खरी मजा असते. हा, इथे पण दुसरी सिडी बसवली इथे समोर आणि मागचा व्ह्यू दिसतोय बघा. पदंगड दिसतं इकडे समोर तुम्हाला आणि कुलंगड तिकडे आणि छोटा कुलंग त्या साईडला. आत्ता खरा व्ह्यू दिसतोय एम केचा, ते पूर्ण असा निहा अलंगड दिसतोय ना. आता पूर्ण आपला व्ह्यू हे पूर्ण इथे तिसरी सीडी आहे आणि ही दुसरी सीडी येते. अलंगड पूर्ण व्ह्यू पूर्ण दिसतं, खतरनाक थ्रिलिंग. आणि पूर्ण खाली जंगल, लोक बारीस अलग कुलंगडच्या पायथ्या पद्धतीत शेती करतात इकडे खाली. अलंगडावरती जाणारी ही दुसरी मोठी सीडी लागलेली आहे आपल्याला, जागीच सरळ लागली, स्ट्रेट उभी आहे डायरेक्ट. पूर्ण मागचा व्ह्यू तुम्हाला आता पूर्ण कारवे दिसत आहेत आणि कुलंगड तिकडे पाठीमागे समोर माझ्या. हो का, सरळ जागीच पूर्ण जंगल दिसतंय दाट. अलंगडावरती जाणारी तिसरी सीडी सर्वात मोठी सीडी लागलेली आहे आपल्याला. आता पूर्ण खडकातनं चढावं लागतं, खडकाला सुरू. आधी पूर्ण रॅलिंग वगैरे नव्हतं, ते पूर्ण असं चढत तसंच रॅलिंग नाही चढत लागत नाही. पूर्ण खडकामध्ये रॉड टाकलेले आहेत पूर्ण. आणि अलंगडावरची सर्वात मोठी सीडी समोर येते. अशा प्रकारे अलंगडाची सर्वात मोठी सीडी चढून आलो आहे. टोटल 85 सीडी आहेत पायऱ्या वर चढायला. आणि या जुन्या पायऱ्या पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या इथनं खालूपासून ही छोटी सीडी इथं होती कच्ची. आणि ह्या पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. एक वरती छोटी सीडी आहे इथं सरळ चढणार. आणि इथं हा माझ्या पाठीमागे गणेश दरवाजा, कातळात कोरलेला पूर्ण गणपती. त्यावरती पूर्ण दगडीने झाकून गेलेला आहे दरवाजा एंट्रीचंच. तो व्ह्यू भारी भरतो आहे नातो निहकण्यासाठी. पण आता आधी जुना रस्ता इथनं होतो पडायला, त्या दगडांवरतून चढायचा इथून वरती. पण आता ही या सीडीने चढूया आपण. जागी स्ट्रेट वरती आहे सीडी. कपाट कसं असतं ठेवलेलं तसं स्ट्रेट बघा. आता जागीच वरती क्रॉस पण नाही आहे जास्त. पूर्ण जागीच खतरनाक डर लगता है साहब. तुम्ही तरी बसत होते, मला वाकडे पाय टाकायला लागत होते. मी कसला बसत आलाय अशा प्रकारे वरती चढून आला. तर रस्ता पूर्ण गाडला गेलेला आहे. ते पूर्ण बघा एंट्रीचं आपण जिथं बघितलं ना, पूर्ण दगडी ढासळलेलं पूर्ण. आणि वरती बसण्यासाठी पूर्ण कातळत कोरलेलं गर्दी पकडत आहे. छोट्या छोट्या गर्दी, एक मोठी गडद वरती तिकडं टॉप वरते. हे बघा इथे बसण्यासाठी पूर्ण व्ह्यू. आणि इथून मदन आणि कुलंग एकदम स्पष्ट दिसतात बघा. हो दिसले. घाटघर आणि उडदान मार्ग येण्याचा रस्ता आपण इकडनं आलो. उडदान मार्ग इकडनं स्टेप घाटघर गावातून इकडे चढण्यासाठी सरळ इथून चढत रस्ता आहे. इथून आपण खाली आलो. इथं खाली एक झरा लागला इथे समोर. इथून झरा समोर झरा दिसतो इथे. इथून चढायला सुरुवात केली पूर्ण जंगलातनं. खाली दोन चार सीड्या लागल्या आपली. इथे गणेश दरवाजा
सरळ कडाने स्टेट इथून आलो आपण आता पूर्ण कडाकपराने आणि सरळ आपल्याला पूर्ण असं कडाकडाने इथे जायचं आहे मग तिथं आपल्याला गर्दी वगैरे पाण्याचे टाके वगैरे सगळा व्ह्यू दिसेल आता हे पूर्ण गवत वाळून गेलं आता पूर्ण नोव्हेंबर एंडिंग पर्यंत रान हिरवं राहायचं पण यावर्षी पाऊस कमी आहे दुष्काळामुळे गवत लवकर वाळलं गेलं आणि कधी पण अलंगडावर तिथे झाडांपासून अशा प्रकारे एम के पैल मधील अलंगडावरती जाणारी सर्वात मोठी सीडी ही तिसरी सीडी आपल्याला लागलेली आहे आपण वरती आता सुरुवात करतोय पूर्ण कडाकपऱ्यामधून जावं लागत सर्वात मोठी सीडी आता शिड्या मोजू एक हजार फुटाचा कडा आहे पूर्ण आहे अलंगडाचा वरतून पडल्यावरती माणसाला आणायलाच जायचं नाही भेटतच नाही पूर्ण पहाड पूर्ण गेलेले असत पूर्ण हे रेलिंग खालून डोक्यावरती आणलेलं आहे आदिवासी पाड्यातील पूर्ण आदिवासी लोक डोक्यावरती एवढं उचलून आणलेलं आहे आधीची सीडी छोटी इथं होती खालून पूर्ण कडाने येत चालत पूर्ण सीडी गटगट हालायची अरे जमलो रे सीडीने वाजवलं मला ठराविक अनुभव होता हजार फुट उतरणे हे पूर्ण कोतळत कातळत कोरलेलं पायऱ्या इथे आहेत पूर्ण कडाकपऱ्याने पूर्ण दगडी कोसळल्यात पूर्ण फुलं कसे काट्यांमध्येच बरोबर फुलं आले पूर्ण खाली साईज छोटी ह्या दरड आता कोसळले वाटत आधी नव्हती एवढं पूर्ण कडाकपऱ्याने खतरनाक रिस्क आणि हे बघ हे कातळात कोरलेलं पूर्ण अशा प्रकारे आपण अलंगडावरती पोहोचलेलो आहे उडदवना मार्गे आता दुसऱ्या पार्टमध्ये अलंगडावरचा तुम्हाला बाकीचा भाग दाखवतो धन्यवाद